पाहिजे आपलं ते नैतिक कर्तव्य आहे. पण आता काय, आत्ताचं काय, आता आपण विचार करणार आहोत की नाही. काही वेळापूर्वी तुम्हाला पुढे या असं म्हणावं लागलं, बरोबर की नाही. आणि पार्लेकर सरांनी फार छान उदाहरण दिलं, अरे सावित्रीचा वसा सांगतो ना, मागून पुढे यायला कशाला घाबरताय. तर मी असं म्हणेन की घाबरायचं तर नाहीच आहे, पण आपलं कर्तृत्व इतकं चांगलं असलं पाहिजे की समोरच्यानं आपल्याशी बोलताना 10 वेळा विचार केला पाहिजे, आपण नाही करायचं. म्हणजे आपण बेजबाबदार वागायचं असं आहे का? नाही. आपलं कर्तृत्व इतकं चांगलं असलं पाहिजे, आपला प्रामाणिकपणा इतका चांगला असला पाहिजे की समोरच्यानं आपल्याकडे आदरानंच बघितलं पाहिजे. कन्या तो ऐसी होई जैसे मीरा मुक्ताबाई. आपल्या नजरेत अशी धग असली पाहिजे आपल्या कर्तृत्वाची, आपल्या स्वाभिमानाची, की समोरच्यानं आपल्या नजरेला नजर देण्याआधी सुद्धा विचार करावा. बाकीचं घडणं तर लांबच. आणि हे कधी येतं? हे विचारात नाही येतं, हे प्रामाणिकपणात नाही येतं, हे कर्तृत्वात नाही येतं. नुसतंच मी बाई आहे मग मला संरक्षणाची गरज आहे, मग मला आरक्षण पाहिजे, काही होणार नाहीये. आपण सक्षम असायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण एकाच गोष्टीकडे दोष देतो. म्हणजे समाजात काहीतरी विघातक घडतंय, असंच घडतंय, असंच घडतंय, मग अमुक एक वर्ग जबाबदार आहे, पुरुषच जबाबदार आहेत. मी अतिशय जबाबदारीनं आणि काळजीपूर्वक असं विधान करू इच्छिते की आपण सुद्धा आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झालेली आहे असा आत्ताचा काळ आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या असणाऱ्या गोष्टी, मध्यंतरी त्यात थोडंसं अंतर आहे, ते अंतर आपण तपासूया आणि मग आपण अतिशय सक्षमपणे वागूया. आपण जर सजग असलो, आपण जर सक्षम असलो, तर बऱ्याचशा गोष्टी वाईट पद्धतीनं घडणार नाहीत. आणि आपल्याकडे किती चांगले आदर्श आहेत. PV सिंधू आपली आदर्श आहे, मीरा बोरवणकर आपली आदर्श आहे, किरण बेदी आपली आदर्श आहे, कल्पना चावला आपली आदर्श आहे. ह्या आदर्शांची यादी वाचायची म्हटलं तरी दिवस पुरणार नाही. इतकी चांगली नावं जर आमच्याकडे असतील तर आम्ही घाबरायचं कशासाठी. संत मुक्ताबाईंचं फार सुंदर दाखला आता सरांनी बोलता बोलता दिला, आणि मला क्षणभर जगच पाहिजे आपलं ते नैतिक कर्तव्य आहे. पण आता काय, आत्ताचं काय, आता आपण विचार करणार आहोत की नाही. काही वेळापूर्वी तुम्हाला पुढे या असं म्हणावं लागलं, बरोबर की नाही. आणि पार्लेकर सरांनी फार छान उदाहरण दिलं, अरे सावित्रीचा वसा सांगतो ना, मागून पुढे यायला कशाला घाबरताय. तर मी असं म्हणेन की घाबरायचं तर नाहीच आहे, पण आपलं कर्तृत्व इतकं चांगलं असलं पाहिजे की समोरच्यानं आपल्याशी बोलताना 10 वेळा विचार केला पाहिजे, आपण नाही करायचं. म्हणजे आपण बेजबाबदार वागायचं असं आहे का? नाही. आपलं कर्तृत्व इतकं चांगलं असलं पाहिजे, आपला प्रामाणिकपणा इतका चांगला असला पाहिजे की समोरच्यानं आपल्याकडे आदरानंच बघितलं पाहिजे. कन्या तो ऐसी होई जैसे मीरा मुक्ताबाई. आपल्या नजरेत अशी धग असली पाहिजे आपल्या कर्तृत्वाची, आपल्या स्वाभिमानाची, की समोरच्यानं आपल्या नजरेला नजर देण्याआधी सुद्धा विचार करावा. बाकीचं घडणं तर लांबच. आणि हे कधी येतं? हे विचारात नाही येतं, हे प्रामाणिकपणात नाही येतं, हे कर्तृत्वात नाही येतं. नुसतंच मी बाई आहे मग मला संरक्षणाची गरज आहे, मग मला आरक्षण पाहिजे, काही होणार नाहीये. आपण सक्षम असायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण एकाच गोष्टीकडे दोष देतो. म्हणजे समाजात काहीतरी विघातक घडतंय, असंच घडतंय, असंच घडतंय.